पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री परेश ठाकूर केसरी पनवेल 2024 या भव्य कुस्त्यांचे जंगी सामने अर्थात कुस्तीच्या दंगली शनिवार दिनांक 18 मे रोजी कामोठे येथील सेक्टर 11 मधील नालंदा बुद्ध विहाराच्या जवळील मैदानावर झाले. या जंगी सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस आणि सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के के म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शीला भगत, कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅपी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी विशेष आकर्षण म्हणून नेपाळ येथील पैलवान देव थापा आणि हिमाचल प्रदेश येथील पैलवान नवीन चौहान यांचे बिग शो झाला. तसेच सामने महिला आणि पुरुष या प्रकारात आणि विविध गटात झाले. यावेळेस विजेत्यांना एकूण 5 लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. कुस्ती हा खेळ आपल्या भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्राचीन काळी जत्रा मेळावे यांचे आयोजन असताना गावोगावी कुस्त्या भरवल्या जात असत. मैदानी आणि मर्दानी असलेल्या या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावरही मान सन्मान आहे आणि आपली कुस्ती ऑलिम्पिकमध्येही खेळली जात आहे, त्यामुळे कुस्तीचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. आज 18 मे 2024 या कामठ्यामध्ये कुस्तींचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत. रामशेठ ठाकूर विकास मंडळ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, रायगड जिल्हा कुस्ती संघटना, ह्या दोन्ही कुस्तीच्या रायगड जिल्ह्यातील संघटना त्या सुप्तीने हॅपी सिंग, विकास घरत, रायगड जिल्हा युवा मोर्चा, कामोठा शहर ह्या सर्वांच्या माध्यमातून या इथे हे जे संघ हे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत. खरोखर या सामने बघण्याच्या निमित्ताने सुद्धा कामोठेकरांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा या इथे गर्दी झालेली आहे. कुस्तीला एक चांगला इथे असा पाठिंबा भेटावा आणि कुस्तीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राबद्दलच एक चांगलं असं मत या कामोठे पर्यायाने पनवेलमध्ये या तयार व्हावं आणि त्याच्यामुळे येथील युवकांची एक चांगली पिढी घडावी अशा प्रकारचा मनोदय माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच व्यक्त केलेला होता आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी त्याच्यामुळे मला या इथे हे सामने हे आयोजित करता आलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी, त्या सोबतीने सर्व नागरिक, सर्व संघटना यांनी सुद्धा हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत खरोखर अत्यंत महत्वाचे असे हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्यामुळेच या इथे सर्व उपस्थित झालेले आहेत. या इथे सर्वजणांनी चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे आणि त्यामधूनच नवीन कुस्तीपटू असतात आणि त्याचबरोबर पालकवर्ग असतो त्यांना मग कुस्तीकडे येण्याबद्दल आणि त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल जिव्हाळा हा निर्माण होतो. त्या सोबतीने माननीय रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी मला आतापर्यंत ज्या विविध अशा संधी मला दिल्या, मला एक वाहक म्हणून जी भूमिका मला बजावण्याची मला जी संधी ही सर्वांमुळे प्राप्त होऊ शकली त्यामुळेच मला विविध प्रकारचं असे मला सांगता या इथे शिकायला भरपूर काही मिळालं आणि त्याचा उपयोग, त्याचा फायदा हा या पनवेल क्षेत्राला व्हावा यासाठी मी सर्व आमचे युवक सहकारी यांच्या सोबत नेहमीच करत असतो. आम्हाला आमचे अनिल भगतजी असतील, त्या सोबतीने प्रवीण पाटीलजी असतील,
रविशेठ पाटील असतील, रवींद्र जोशी असतील आणि त्यासोबत नितीन पाटीलजी, अविनाश कुळेजी या सर्वांचं मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचता येणं आणि त्याचबरोबर जनतेची कामं व्हावीत, या पनवेल शहराचा विकास व्हावा याच्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून सांगता आज या इथे सर्वजण मिळून मला ज्या प्रकारे मला शुभेच्छा देत आहेत मी सर्वांचं खरोखर मी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी मोठे कुस्ती या ठिकाणी होणार आहेत आणि कुस्ती बघण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्षी आलेले आहेत, परंतु या ठिकाणी थापा या ठिकाणी येणार आहे खेळण्यासाठी, तर नक्की काय सांगतो? माननीय कुस्तीपटू श्री थापा यांनी या सामन्यांना येण्याचं म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे. खरोखरच त्यांचं नाव हे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्याच झालेलं आहे. कुस्ती क्षेत्राबद्दल एक पालक वर्गामध्ये आणि इतरांमध्ये एक गैरसमज आहे की हा एक अतिशय नियम नसलेला बेभरवशाचा असा हा खेळ आहे. तर मग या खेळाच्या निमित्ताने या इथे आपण पाहत आहोत की इथे दुपारपासून किमान या इथे 150 तरी संतप्त झालेले आहेत, कोणालाही एकालाही इथे दुखापत झालेली नाहीये. म्हणजेच याचा अर्थ हा खेळ हा जर शिस्तीने खेळला गेला तर याच्यामध्ये दुखापती कमी असतात आणि त्याचबरोबर मान्य श्री थापा यांची खेळण्याची जी शैली आहे त्याच्यामुळे या इथे कुस्ती आणि पर्यायाने क्रीडा क्षेत्राबद्दलचा पालकांच्या मनामधला असलेला जिव्हाळा हा वाढत जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला कामोठा आणि पर्यायाने पनवेलमध्ये एक मोठ्या प्रमाणात कुस्तीचा प्रसार झालेला आणि क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये जिव्हाळा निर्माण झालेला दिसू शकेल. ह्याच्यामध्ये नक्की सांगता माननीय श्री थापा आपले पैलवान यांचा एक मोठा असं योगदान आहेच आणि खरोखर सांगता आज जेव्हा ते इथे येतील आणि त्यांचा खेळ बघून कामोठेकरांना आणि पनवेलकरांना यांना सर्वांनाच आनंद नक्कीच होणार आहे, याच्याबद्दल कोणती शंका नाही. लवकरच आपली लोकप्रियता आणि आपलं संबंध कौशल्य बघून आपण लवकर एक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत आहे, तर एक आमदारकी म्हणून आपण भावी आमदार आम्ही पाहू शकतो का? माननीय निरंजन डावकरे साहेब यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या प्रकारे सुंदर प्रकारे काम केलेलं आहे आमच्या सारख्या तरुणांना ते एक मोठ्या प्रमाणामध्ये हे त्यांचं आकर्षण आहे आणि त्यांचा आदर्श आहे खरोखर सांगता. आणि ह्या निवडणुकीला सुद्धा डावकरे साहेब हे उभे राहण्याची दाट शक्यता आहे. आम्ही आज त्यांना या इथे बोललेलो सुद्धा आहे, त्यांच्याकडून बरेचसे शिकत असतो, त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला सांगता इथं संघटन क्षेत्रामध्ये संधी सुद्धा भेटत असते आणि नक्की सांगता त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही चालायचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्याशी स्वतःची तुलना करणं म्हणजे खरोखर सांगता हास्यास्पद होईल. आम्ही नक्की सांगता भेटलेली संधी आणि या संधीच्या द्वारे युवकांपर्यंत पोहोचण्याचा पदवीधर जे युवक आहेत आणि नागरिक आहेत त्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि डावकरे साहेबांनी ज्या प्रकारे स्वतःचं कार्यक्षेत्र हे मोठं केलेलं आहे तर आम्ही नेहमीच डावकरे साहेबांच्या पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या सुट्टीने माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही नेहमीच काम करत राहणार आहोत. सर, खेळाडूंना काय शुभेच्छा द्याल आणि युवा वर्गासाठी काय संदेश द्याल? क्रीडा क्षेत्राचं योगदान हे आपल्या व्यक्तिमत्वावरती मोठ्या प्रमाणामध्ये असं असतं. आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं किती आपलं त्याच्यामध्ये आपले सांगता त्या इथे आपली हालचाल क्रीडा क्षेत्रामध्ये आहे याच्यानुसार आपलं व्यक्तिमत्व दिसून येतो. आपला व्यक्तिमत्व हा एक प्रसन्न तेजस्वी असं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, येणारा जो स्पर्धात्मक काळ आहे या स्पर्धात्मक काळामध्ये आपल्याला जर टिकायचं आहे तर मग त्यासाठी आपल्या स्वतःच्या शारीरिक मेहनतीवरती शारीरिक कसरतीवरती आपण नेहमीच इथे आपण काम करायला हवं. आपल्या समोर विकास गरजजी यांचं सध्या उदाहरण अतिशय चांगलं आहे, ते स्वतः ज्या प्रकारे स्वतःच्या वरती जितकी मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे आणि त्यामुळेच बोलायला बोलतात की संधी ही एकदाच येत असते. मला तर वाटतं की विकासजी सारखे जे तरुण आहेत त्यांना संधी ही वारंवार प्राप्त होत असते, तर संधी ही व्यक्तिमत्वानुसार असते. हे व्यक्तिमत्व हे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर आपल्या भेटत असतं. क्रीडा क्षेत्रामुळे आपलं करिअर हे समृद्ध होऊ शकतं. क्रीडा क्षेत्राच्या मुळे आपलं आयुष्य आहे
हे जास्तीत जास्त काळ हे सांगता आपलं समृद्ध राहीलच, चीर धरून राहू शकतं असा मला विश्वास आहे. आणि त्यासाठीच क्रीडा क्षेत्रामध्ये या इथे नेहमीच माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्याद्वारे आम्ही काम करत असतो आणि युवकांनी सुद्धा क्रीडा क्षेत्राकडे त्यांचा ओढा ठेवावा आणि जे करावं ते मनापासून करावं, जिंकावं तर मनापासून जिंकावं आणि ह्याद्वारे स्वतःला समृद्ध करून घ्यावं. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण या आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला आवश्यकता असेल तर आमची ठाकूर स्वयंविकास मंडळ आहे आणि त्याचबरोबर या इथं सर्व विकास असेल, हॅप्पी सिंग असेल आणि सर्व तरुण सुद्धा सर्व या इथं व्यक्तिमत्व आहेत जे आपल्यासाठी काम करायला इथं नेहमीच तयार आहेत. आम्ही नेहमीच तयार असतो आपल्या सर्वांना क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी, इथे आपली कामगिरी इथे समजा दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. नक्कीच लोकनेते रामशी ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून मातीतले खेळ आणि मातीतली माणसं यांना जपली जातात. त्याच पद्धतीत आज आमचे सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातीतला खेळ म्हणून आज कुस्ती आयोजन केलं. याच्या व्यतिरिक्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ असो किंवा परेश ठाकूर साहेब असो, या स्पोर्ट्सलाही स्फूर्ती देण्याचा काम हा केला जातो. फक्त स्पोर्ट्सला नव्हे तर शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, या ठाकूर फॅमिलीच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील व्यक्तीला एक मान सन्मान देऊन पुढच्या पायरीवर कसे जातील एक प्लॅटफॉर्म दिला जातो. त्याच माध्यमातून आज परेश ठाकूर साहेब यांचा वाढदिवस असल्या कारणाने कुस्तीचा एक भव्य दिव्य एक सोहळा आयोजित केलेला आहे. याच्यात अतिशय इथे सांगली सातारा कोल्हापूर याचे असे खूप लांब लांबचे असून एक नेपाळचाही पहिलवान आलेला आहे, कुस्तीपट्टू आलेला आहे. तर आज इथचे लोक अतिशय उत्सफूर्ताने या वाढदिवसाच्या निमित्त याचा आनंद घेत आहेत आणि येणाऱ्या काळात सभागृह नेते अतिशय चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेत काम करत असतात. त्यांच्या लोकांवर असलेला विश्वास आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास ह्याला वेळोवेळी पात्र ठरून लोक जे महानगरपालिकेत समस्या उद्भवत असतात त्यांना न्याय देत असतात. त्याच्यामुळे आज सभागृहात नेताना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा काळ त्यांचा आनंदाचा सुख समृद्धीचा आणि निरोगी जावं ही देवाच्या मी प्रार्थना करतो. आज परेशदादांसोबत आपण सातत्याने काम करत आहात, कांबोड्यामध्ये विकास कामं भरपूर झालेली आहेत या ठिकाणी, त्यांना ते त्या संदर्भात काय विकास पर्वत म्हणजेच महानगरपालिका स्थापन झाली 2016 पासून ज्या ज्या समस्या होत्या की कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, गटरांचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, यासाठी आम्ही प्रत्येक वेळी सभागृह नेते असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांना विनवणी केली आणि त्या प्रत्येक कामाला न्याय देण्याचा काम हा सभागृह नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे योग्य पद्धतीत केला हे नक्कीच आज तुमच्या माध्यमातून असो की जनतेच्या माध्यमातून दिसून येतोय. सभागृह नेत्यांच्या बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांना गेली मी 25 वर्ष ओळखते आणि आज माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये ते निवडून आले, त्यांना वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते कारण ते माझ्या छोट्या भावासारखे आहेत. आशीर्वाद देऊन त्यांना मी आशीर्वाद असा देईन की ते असेच चांगल्या चांगल्या पदांवर पुढे जावत आणि चांगलं त्यांना काम करण्याची संधी जी मिळालेली आहे. पहिल्यांदाच ते पनवेल महापालिकेत उभे राहिले, निवडून आले, सभागृह नेते झाले, मला वाटते ह्याच्या पुढे आणखीन ते मंत्रिपदापर्यंत जातील अशा त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.